स्वागत दगड एज्युकेशन सोसायटीचे केया बांठिया माध्यमिक विद्यालय व एनएन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठीच्या पुस्तकातील कविता क्रमांक 19 तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी आहेत जवी पवार। जवी पवार हे प्रसिद्ध कवी कादंबरीकार म्हणून परिचित आहेत। 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक। बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वडवानल ही दीर्घ कविता, उच्छवास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। प्रस्तुत कविता त्यांच्या नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेतली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्यावर जो सत्याग्रह केला त्याला 50 वर्षे उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता लिहिली आहे। डॉक्टर आंबेडकरांनी समाजामध्ये जागृती करून परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली। मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचितांच्या पिढीला आत्मविश्वास दिला व त्यांना मानाने जगण्याचे बळ दिले। अशा या महानायकाच्या कर्तृत्वाची महती या कवितेत कवीने वर्णन केली आहे। तसेच 50 वर्षानंतरची परिस्थितीही कथन केली आहे। कविता आपण बघूया। तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले। तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत, तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे, तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावेत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी भाव्या, तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली। आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय, चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय। कवितेचा अर्थ आपण पाहू। तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले, पाठ फिरवणे म्हणजे मदत न करणे, मळवाट म्हणजे पारंपरिक रूढ मार्ग, सूर्यफुले म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक, खाचखळगे खड्डे। तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर सामाजिक अनिष्ट परंपरांच्या बंधनात जखडलेल्या दलित समाज बांधवांच्या जीवनात अज्ञान खुळचट समजुतींचा काळोखच पसरलेला होता। गावकुसा बाहेरच्या बहिष्कृत अशा समाजाला सूर्यफुलांनी साथ दिली नाही। जीवनातील या उपेक्षित मळवाटेने जाण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारले। अनेक चळवळी सत्याग्रहाच्या माध्यमातून आत्मभानाची जाणीव करून देणाऱ्या त्यांच्या कार्याला समाजातल्या प्रतिष्ठितांनी कडाडून विरोध केला
अनेक अडचणींचे खाचखळगे मार्गात निर्माण केले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे परिस्थितीवर मात करणे. मूक म्हणजे अबोल, नायक नेता, बहिष्कृत म्हणजे बाहेर टाकलेला, परित्यक्त. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही दलित बांधवांच्या मनात आत्मभान जागे करण्याचा एक नवा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केला. उपेक्षित, दुर्लक्षित व शोषित अशा मूक समाजाचे नेतृत्व करून गावकुसा बाहेरच्या बहिष्कृत अशा समाज मनात एक नवा विश्वास निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावेत असे. रणशिंग फुंकणे म्हणजे युद्ध सुरू होण्याचा इशारा देणे. अगाध प्रचंड, बळ म्हणजे शक्ती सामर्थ्य, बेड्या म्हणजे साखळ्या, चौदार तळे रायगड जिल्ह्यातील महाड येथील तळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहामुळे यातील पाणी सर्वांना खुले करण्यात आले. जवान म्हणजे सैनिक. सामाजिक विषमतेविरुद्धच्या या लढ्यात उपेक्षित समाज बांधवांच्या मनात आत्मभान जागे करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ओघवत्या वक्तृत्वातून समतावादी विचारसरणीचा मार्ग त्यांनी स्पष्ट करून सांगितला. जगण्याचे महाकाव्य या मूक समाजाच्या नायकाने आपल्या बांधवांना समजावून सांगितले. संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही, म्हणूनच हा परिवर्तनवादी लढा हक्काच्या पाण्यासाठी सुरू झाला. तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी भाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. गळून पडणे म्हणजे निखळून पडणे. संघर्ष म्हणजे लढा, झुंज. संगिनी म्हणजे बंदुका. डरकाळी वाघाची आरोळी. हादरणे म्हणजे थरथरणे. डचमळली म्हणजे डळमळीत झाली. कवी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षमय शब्द असे की जणू महाकाव्ये त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावीत. आपल्या हक्कांसाठी, संघर्षासाठी हातातील काठ्यांना संगिनीचे रूप प्राप्त व्हावे. अन्यायाविरुद्धच्या डरकाळीने आकाश देखील हादरले. दलितांच्या एकात्मिक बळाने पृथ्वी देखील धरणीकंप व्हावा तशी हलू लागली. आजवर नाकारलेल्या हक्काच्या पाण्यासाठी चौदार तळ्याच्या सत्याग्रहास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या समाज जीवनात महाड मधील चौदार तळ्याचे पाणी पेटून उठले. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय चौदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय. ध्यास घेणे एखाद्या गोष्टीची ओढ वाटणे. बिगुल सैनिकांना पुढे कूच करण्यासाठी वाजवण्यात येणारे रणवाद्य. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणे.
चवदार तळ्याच्या या सत्याग्रहास बघता बघता 50 वर्षे पूर्ण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गानुसार वाटचाल करणाऱ्या दलित बांधवांच्या जीवनात परिवर्तनाला प्रारंभ झाला. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या मनात ध्यास निर्माण झाला. संपूर्ण परिवर्तनाच्या स्वागताचा बिगुल अजूनही प्रतीक्षा करत आहे. चवदार तळ्याचं कधी काळी पेटून उठलेलं पाणीही आता काहीस थंड झालं आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनामनात रुजविलेल्या विचारांची आग मात्र आजही कायम आहे. परिवर्तना आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका.